नमस्कार इनविजन की खास पेशकश राम लल्ला। अयोध्या नगरी में आज भूमि पूजन होने वाला है। बहुत ही सालों से इसका बेसब्री से इंतजार हो रहा था और आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अयोध्या जाएंगे और राम मंदिर का ये शिलान्यास करेंगे, जो कामकाज होने वाला है। उसी के साथ में दर्शकों को बताना चाहूंगा कि नागपुर नगरी भी यहाँ कहीं पीछे नहीं है। नागपुर नगरी कल से ही अयोध्या मय हो चुकी है। जगह जगह पर लड्डू बांटे जा रहे हैं, जय श्री राम के हर चौक में नारे लग रहे हैं। हमारे प्रतिनिधि अभिषेक पानसी जी महाल में खड़े हैं। अभिषेक जी, क्या क्या नजारा है वहां का, दर्शक जानना चाहते हैं। अयोध्या मय हो चुका है महाल। भगवामय विश्वमंदिर एक महाआरती आरती आधी आरती संपलेली आहे। फटाके आणि सोबतच मिठाई वाटण्यात आलेली आहे। जय श्रीरामचा जयघोष सध्या केला जात आहे। पूर्ण परिसर हा भगवामय झालेला आहे। लोकांमध्ये एक नवीन उत्साह, एक आनंद दिसून आलेला आहे। विश्वविंद परिषदेचे काही पदाधिकारी आपल्या सोबत आहेत। गोविंदजी शेंडे प्रांताध्यक्ष आपल्या सोबत आहे। त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय आजचा दिवस जो आहे तो किती मोठा आहे आणि त्यांना काय वाटतंय। गोविंदजी काय सांगाल, इतक्या दिवसाचे जे इतक्या दिवसाचा जो संघर्ष होता तो आता पुढे पूर्ण होतो आहे। काय सांगाल, 495 वर्षांची प्रतिष्ठा आज पूर्ण झालेली आहे। 495 वर्षापासून आम्ही संघर्ष करत आहे। हिंदू समाज परकेवर आहे। आपल्या घरांमध्ये उत्सव करतो आहे। कोरोनामुळे घराच्या बाहेर निघालेली पोलीस ठिकाणी प्रशासन गर्दी करू शकत नाहीये। त्यांनी या युद्धामध्ये आपले बलिदान दिले। त्या सगळ्या कारसेवकांना त्यांनी आपले बलिदान दिले। त्या कारसेवकांच्या परिवाराला, त्यांचे मुलं, त्यांचे भाऊ, त्यांचे नवरे मंदिर वही बनाएंगे। मंदिर आता झाला यही घोषणा जी काय बदलणार आहे। आता काय बदलणार आणि म्हणजे तर भगवंत रामाची खात आहे। मंदिर वही बनाएंगे आणि म्हणलो आहे आम्ही जी शपथ घेतली होती आणि शपथ पूर्ण झाली आहे। आणि म्हणलो तो बच्चा बच्चा राम का जन्मभूमी के काम का म्हणून देशभरात आंदोलन झालं। लोक सगळे राम जन्मभूमीच्या आंदोलनात सक्रिय झाले। म्हटलं पण बच्चा बच्चा राम का जन्मभूमी के काम का प्रत्यक्षात करून दाखवलं। राम लला हम आएंगे, मंदिर भव्य बनाएंगे। भव्य मंदिर बनू रहा नाही, तीही आमचा जो नारा भी केला होता तोही आमचा सक्सेस होतो आहे। प्रत्यक्षात बघण्याकरता मिळणार आहे, याचं सौभाग्य आम्हाला मिळालेलं आहे आणि याचा आनंद आम्हाला। तर सर, आपण पाहिलं की एक आनंद सगळ्या मध्ये सध्या दिसून येतो आहे। शिवाजी पुतळा जो महालचा आहे तिथे एक भव्य कार्यक्रमाचं आयोजन, भव्य म्हणताना एक पण एक कोविड जो कोरोनाचं संक्रमण आहे त्यामुळे एक छोटासा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। एक ते काही पाहिलं आहे उघडी पण फेता कामला एक लाईव्ह केलेला संबंध माध्यमातून लोकांना दाखवतो आहे।
जी अभिषेक, अभिषेक मी तुम्हाला विचारतो की 11:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिपूजन करणार आहे, त्यावेळी काही विशेष योजना इथे केले, कार्यक्रमाची योजना करण्यात आली आहे का? एक साधारणतः 9:30 ते 10:15 दरम्यान मोदी पंतप्रधान मोदींची तिथे पोहोचणार आहे. हनुमान मंदिर तिथे जे पूजा होणार आहे, नागपूर शहरातले जे विविध मंदिर आहे त्या मंदिरात जो भूमिपूजनाची वेळ अयोध्येमध्ये दिलेली आहे त्या त्या दरम्यान श्रीरामाचा जप होणार आहे, पूजा होणार आहे. तो पूर्ण जे अयोध्येमध्ये अयोध्येमध्ये जो कार्यक्रम चालणार आहे तो शहरातला विविध राम मंदिरात पण कार्यक्रम चालणार आहे. भारतीय जनता पार्टीकडनं विविध शहरात विविध ठिकाणी 300 कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. मिठाई वाटण्याचा कार्यक्रम करण्यात आला आहे. फटाके फोडण्यात येणार आहे. एकंदरीत जो आजचा जो आजचा जो आनंद उत्सव आहे तो एका प्रकारचे दिवाळी म्हणून नागपूर शहरात, कारण की नागपूर शहराचा हा जो संघर्ष होता याच्यात खूप मोठा वाटा होता. जी अभिषेक जी, काल आपण बघितलं तर काल पोद्दारेश्वर राम मंदिर असो की महल किंवा बडकत चौक मध्ये रोषणाईने दिवाळी साजरी करण्यात आली होती, आज सुद्धा ते करण्यात येणार आहेत का? आपण बरोबर बरोबर उल्लेखनंतर काल आपण जे दृश्य लोकांपर्यंत पोहोचवले होते श्रीराम मंदिर पोद्दारेश्वर राम मंदिर जे आहे त्या मंदिरात रोषणाई करण्यात आली होती. महाल बडकत चौकात पण रोषणाई करण्यात आलेली होती. आताही आपण पाहत असाल की इथे फुलांनी आणि रांगोळीनी पूर्ण सजवलेलं आहे. एक भव्य रांगोळी काढण्यात आलेली आहे. इथे श्रीरामाचा फोटो आणि आपलं जे राम मंदिर आहे त्या राम मंदिर इथे दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे नागपूर शहरातला मुख्य प्रत्येक चौकामध्ये मोठ्या मोठ्या रांगोळी काढण्यात आलेला आहे. आणि एक दिवाळी सारखा एक जो दिवाळी म्हणतो दिवाळी जसा उत्साह लोकांमध्ये असतो तसा उत्साह सध्या लोकांमध्ये दिसत आहे. श्रीरामाची घोषणा होत आहे, मंदिर वही बनाएंगेचा विधवाक्य वारंवार केले जात आहे. तर एक प्रकारचा दिवाळी सारखा सध्या इथे एक वातावरण दिसत आहे. हा अभिषेक, तुला विचारतो मी की ज्या प्रकारे अयोध्यात पूर्ण रंगमय झालेला आहे, मागच्या 2-3 दिवसापासून तयारी करण्यात आली आहे, त्याच पार्श्वभूमीवर नागपुरात सुद्धा या प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे. जसं की तुम्हाला माहित आहे, दर्शकांना माहित आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हेडक्वार्टर नागपुरात आहे, तर म्हणून एक सगळ्या भारताचं लक्ष अयोध्यानंतर नागपुरात आहे का? जो हा संघर्ष होता राम मंदिराचा, त्या संघर्षामध्ये नागपूर शहराची एक खूप मोठी भूमिका होती. कारण की जे आरएसएस हेडक्वार्टर आहे तिथे खूप अशा बैठका झाल्या त्या राम मंदिर बद्दल. कारण ते पण एक साक्ष आहे, जे हेडक्वार्टर आहे महालातलं ती एक संघर्षाचं साक्ष आहे. त्यामुळे तिथे पण एक भव्य रामाची रांगोळी काढण्यात आलेली आहे. इथे लाइटिंग एक रोषणाई करण्यात आली आहे. संध्याकाळी तिथे पण एक छोटा मोठा कार्यक्रम होईल. बडकत चौकात महाल इथे पण एक संध्याकाळी एक साधारणतः लहानसा कार्यक्रम करण्यात आलेला ठेवण्यात आलेला आहे. बुंदीचे लाडू वाटण्यात येणार आहे. आणि भारतीय जनता पार्टीकडनं प्रत्येक शहराच्या प्रमुख जे चौक असतात तिथे मिठाई वाटण्याचाही कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. हा अभिषेक, मी तुला विचारतो की जसे की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरात आहेत, काय त्यांची आज संघाला ते भेट देणार आहेत का, किंवा राज मंदिराविषयी विशेष काही कार्यक्रम आयोजित केलेले आहे का त्यांनी? अशी अशी आतापर्यंत तर कुठली माहिती नाही आहे की केंद्रीय मंत्री नितीन गडकरीची कुठे कुठल्या तरी भेट असेल. बहुतेक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा किंवा व्हिडिओ क्लिप द्वारा ते आपल्या शुभेच्छा किंवा जे संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल तसे ते पोहोचले. कारण की काल पण राजीव सरवानी यांनी आपला एक व्हिडिओ क्लिप करून संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवला होता. त्याचप्रमाणे बहुतेक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ते करतील. पण एक मुख्य आहे की भाजपाकडनं एक आव्हान लोकांपर्यंत करून दिलेलं आहे. ते आपल्या घरात भगवे झेंडे लावा, लाइटिंग लावा आणि 5 दिवे लावा असं हे आव्हान करण्यात आलं आहे. तर त्या अनुषंगाने नितीन गडकरीकडे पण हे सगळं होऊ शकते. अभिषेक, तिथे लाडू वाटण्यात येत आहे, हे लाडू जे आहे कोणत्या कोणत्या संघटनेत करून वाढण्यात येत आहे थोडा सांगू शकाल तुम्ही? विविध हिंदू संघटनेकडनं हा पूर्ण कार्यक्रम केला जात आहे.
त्याची संख्या आपण सांगू शकत नाही की किती किलो किंवा किती किलो लाडू आहे. प्रत्येक चौकात लाडू वाटण्यात येत आहे, प्रत्येक चौकात मिठाई वाटण्यात येत आहे, प्रत्येक हिंदू हा एक आनंदोत्सव साजरा करतो आहे. त्याच्यामुळे याची म्हणजे आनंदाचे काही किंमत नसते. त्याप्रमाणे आपण पण किती किलो हा वाटण्यात येणार आहे याची संख्या आता सध्यातरी सांगण्यात येत नाही. जी अभिषेक, जैसे कि ज्याप्रमाणे बीजेपी ने घोषणा केली होती कि हर शहरात आपण हाउसो आपल्या आपल्या घरी राहून आणि आपल्या एरिया परिसरात येऊन लाडू वाटून आपण दिवाळी सारखा साजरा करू, तर नागपूरचे जनप्रतिनिधी आहे हे कुठे कुठे काय काय करतात त्याबद्दल काही माहिती असेल तर आमच्या दर्शकांना तू देशील. प्रत्येक जनप्रतिनिधी आपल्या प्रभागाच्या परिसरात हे पूर्ण वाटप करत आहे. फडकत चौक जे तुम्हाला मी मगाशी माहिती दिली तिथले जे जनप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं मिठाई वाटण्यात येत आहे. सोबतच जे नगरसेवक किंवा जे पदाधिकारी भाजपाचे असतील किंवा विविध हिंदू संघटनेचे असतील तेथे आपल्या प्रभागात आपल्या मुख्य चौकात एक छोटासा आनंदोत्सव तयार करून फटाके फोडून आणि एक मिठाई वाटून हा पूर्ण साजरा करत आहेत. हा अभिषेक वेगवेगळ्या स्पॉट मध्ये आपण हे तुझे लाईव्ह अपडेट देत राहू. दर्शकांसाठी एक तुम्हाला सांगून देऊ की आज ऑरेंज सिटी आज अयोध्यामय झालेली आहे. राम रामचे नारे हर गली मोहल्ल्यात गुजत आहे आणि असेच अपडेट घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन अभिषेक आमच्यासोबत राहील आणि त्यासोबत आमचे बाकी पण प्रतिनिधी आमच्यासोबत राहील, लाईनवर राहील. असेच अपडेट घेऊन दर्शकांसमोर आम्ही पुन्हा थोड्या वेळात येऊ, तात्पुरता थोडा ब्रेक घेऊ.